तहानेवरून सुरू झालेल्या राजकीय घमासानानं राजकीय वातावरण पूर्ण ढवळून टाकलंय. औरंगाबादमधल्या पाणी टंचाईवरून आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठण घेत ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झालेत. या मोर्चाची तयारी सुद्धा जवळपास पूर्ण झालेली आहे. या मोर्चासाठी 3000 हंडे आणि 8000 झेंड्यांची ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती आणि आता हे साहित्य औरंगाबाद भाजप कार्यालयात पोहोचलेलं आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे. प्रांजल, काय तुझ्याकडे नवीन अपडेट? इथं थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवाती होणार आहे. देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत. क्रांती चौकात ते पोहोचतील आणि त्यानंतर पैठण गेट, म्हणजे आपण इथे जर बघितलं तर या पैठण गेट पासूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण समोर जर बघितलं तर इथे भाजपचे कार्यकर्ते सुरुवात झालेली आहे आणि आपण आता जर बघत आहोत या मार्गावर सर्व वाहतूक जी आहे त्याचा ओळखण्यात आले आहे. तिकडे जर बघितलं तर उमटे देखील आलेले आहेत. उमटांचा देखील या मोर्चाचे सहभाग बघायला मिळतोय आणि भव्य जो मोर्चा असे प्लॅस्टिकचे हंड आहेत ते इथे आहेत. यासोबतच जे अनेक ठिकाणाहून औरंगाबाद मधूनच नाही तर बीड असेल, जालना असेल या ठिकाणाहून देखील भाजपचे कार्यकर्ते इथे यांना सुरुवात झालेली आहेत आणि थोड्याच वेळात त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. पैठण गेट पासून हा मोर्चा सुरू होऊन त्यानंतर गुलमंडी यासोबत म्हणजे गुलमंडी जे शिक्षणाचा खर्च बालेकिल्ला समजला जातो त्या गुलमंडीवरून औरंगपुरा आणि पुढे हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. जवळपास 3 किलोमीटर मार्ग आहे आणि आम्ही समोर ही जीप बघत आहोत. त्या जीपवर फडणवीस या रावसाहेब दानवे हे देखील असणार आहेत आणि हा पूर्ण मोर्चामध्ये त्यांचा सहभाग दिसून येणार आहे. आता फडणवीस दाखल झाले आणि थोड्याच मोर्चाला सुरुवात होईल. तयारी कुठपर्यंत आलेली आहे? रांजल, आपण गोविंदकडे जाऊयात. गोविंद, सध्या या संपूर्ण मोर्चाची सांगता झाल्यानंतर ज्या नेत्यांचं भाषण ज्या मंचावरून होणार आहे त्या मंचावरून आपल्यासोबत आहे. गोविंद, कशा पद्धतीनं मंचावर सगळी तयारी पाहायला मिळते? दीपक, या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे. खतर महानगरपालिकेच्या समोरचं हे जे काही छोटंसं ग्राउंड आहे म्हणजे अगदी या ठिकाणी महापालिका आहे, या ठिकाणी महापालिकेची इमारत आहे आणि याच्यामध्ये दोन रस्त्यावरती या ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि विशेष म्हणजे अगदी फडणवीस ज्यावेळी औरंगाबाद शहरामध्ये पोहोचलेत आत्ताच लोकांनी आपली जागा धरून ठेवायला सुरुवात केलेली आहे. लोक खुर्च्यावर बसायला सुरुवात केली. हे ते व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठावरती मुख्य राजकीय नेते ते इथे बसणार आहेत. त्यानंतर जे शहरातील नगरसेवक आहेत, इतर प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्यासाठी वेगळं स्टेज समोर बनवण्यात आलं आहे आणि एकूण 7:30-8 नंतर या ठिकाणी सगळे कार्यकर्ते पोहोचतील, नेते पोहोचतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि पहिल्यांदा म्हणजे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीची ही कदाचित ही पहिली पाण्याच्या अनुषंगानं असलेली जरी ही छोटी मोर्चा आणि सभा असली तरी यातून लक्ष शिवसेनाच असेल. कारण आम्ही सकाळपासून ज्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, शिवसेनेच्या भाजपच्या नेत्याशी बोलतोय, तर एकूण पाण्यावरून जे काही राजकारण सुरू झालेलं आहे याचा पडसाद या व्यासपीठावर पडताना आपल्याला पाहायला मिळतील आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतील याकडे साऱ्याच्या नजरा लागल्यात. आता अगदी हा रस्ता बंद करण्याचं व्यवस्था या ठिकाणी केली जाते कारण या ठिकाणी खुर्च्या टाकल्यात. डाव्या बाजूला परत खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आणि साधारण 7:30-8 नंतर या ठिकाणी या व्यासपीठावरती हे सगळे प्रमुख राजकीय नेते पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोविंद, यासोबतच या मंचावरून ज्या ज्या नेत्यांची भाषण होणार आहे तो क्रम नेमका कसा असणार आहे? कोण कोण भाषण करणार आहे? स्वाभाविक आपल्याला माहिती आहे की या व्यासपीठावर बसलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या खुर्च्यावरती सुद्धा तशी क्रम टाकण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भागवत कराड जे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यांचं भाषण होईल. त्यानंतर रावसाहेब दानवे हे मंत्री आहेत त्यांचं भाषण होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी जे भाषण होणार आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं असेल. यासोबत शहरातील जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या अनुषंगानं भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली जाणार आहे आणि हे सगळे नेते या व्यासपीठावर पोहोचतील. स्वाभाविक आहे की या सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचं, ज्यासाठी ऐकायला अगदी लोक आत्ताच उत्सुक आहेत आणि ते अगदी जागा धरून सुद्धा बसत आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. गोविंद, तुम्ही रहाच आपल्यासोबत. या सगळ्याबाबत भाजपने जो आक्रोश आंदोलन केलेलं आहे या सगळ्यावर विरोधकांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. विरोधक नेमकं काय म्हणतात आपण ते पाहूया. लक्षात घ्या का स्वतः ते 5 वर्ष मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये होती, महाराष्ट्रामध्ये होती,
त्यावेळेस त्यांना पाण्याची आठवण आली नाही। आता पाण्याची आठवण यासाठी येऊ लागली। कपूरच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि विशेषतः महापालिका ही जी आहे आमची, त्यासाठी त्यांचा हा मोर्चा होता। हा काही लोकांना पिण्याचा पाणी देण्यासाठी नव्हता, हा राजकीय मोर्चा होता आणि त्याचं उत्तर आम्ही 1 ते 4 मध्ये जे सभा घेणार आहे त्यामध्ये घेऊ आणि विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्री 8 तारखेला त्याचा समाचार घेतील। हे जल आक्रोश मोर्चा नाही आहे, हे भारतीय जनता पार्टीचा राजनैतिक मोर्चा आहे आणि फक्त शिवसेनेला हे दाखवण्यासाठी हे मोर्चा आहे की हे तुमचा गड नाही आहे, हे आमचाही गड आहे आणि या गडगडच्या फाईटमध्ये हे लोकांना गाडण्याचं जे काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जे करत आहे याच्यासाठी हे मोर्चा आहे। मला हे सांगायचे आहे आणि मी पूर्वीही सांगितलेलं आहे की तुमच्या मोर्चामुळे औरंगाबादकरांना 2 महिना 3 महिना 6 महिन्यामध्ये पाणी मिळत असेल तर मी एक सामान्य औरंगाबादकर म्हणून मी तुमच्या मोर्चामध्ये सामील होण्यास तयार आहे। आपण यानंतर पुन्हा एकदा मोर्चाच्या स्थळी जाऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, औरंगाबादचा हा जो पाणी प्रश्न जो आहे तो सातत्यानं पेटताना पाहायला मिळतोय, विरोधक असतील सत्ताधारी असतील हे समोरासमोर येत आहेत, नेमका हा पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर काय? दीपक, हे समजून घेतलं पाहिजे की औरंगाबाद शहरातले लोक खरं तर आज एक प्रश्न विचारत आहेत आणि तो प्रश्न असा आहे की ज्या औरंगाबाद शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित मिळून मागच्या 30 वर्षापासून सत्तेत आहेत, आज जरी भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेवरती आरोप केले जात असले तरी एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे की सर्वसामान्य नागरिक हा प्रश्न विचारत आहे की ज्यावेळी तुम्ही सत्तेत एकत्रित होता महापालिकेमध्ये त्यावेळी या प्रश्नासंदर्भात आवाज उठवला का? खरं तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे औरंगाबाद शहरापासून 40-45 किलोमीटरवर असलेल्या पैठण धरणामध्ये अगदी पाणी आहे, हे पाणी इथपर्यंत आणण्याच्या योजनेवरून पाणी मिळत नाही आहे। म्हणजे आज औरंगाबाद शहरामध्ये इतकी पाण्याची भीषण परिस्थिती आहे की आम्हाला या आंदोलन करते काही उंट घेऊन आले। आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारायचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की औरंगाबाद शहरामध्ये माणसं राहतात, उंट राहत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। खरं तर 2 योजना होत्या जी औरंगाबाद शहरासाठी, पहिली समांतर योजना होती ती स्थगित झाली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दुसऱ्या एका योजनेची घोषणा केली, मात्र या योजनेचं काम काही केल्या पूर्ण जात नाही। आणि यावरूनच जे औरंगाबादचे खासदार आहेत इम्तियाज जलील, त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, ते म्हणाले होते की अशा आक्रोश मोर्चातून जर 1-2 महिने 6 महिन्यात औरंगाबादकरांना पाणी मिळणार असेल तर मी स्वतः यामध्ये सहभागी होईल। कारण हे सगळ्यांना माहित आहे की महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, मात्र यासाठी इन्स्टंट सोल्युशन असं कुणाकडे नाही आहे। आज आपण बघतोय की खरं तर मेच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा पाण्याची इतकी भीषण टंचाई आणखी एखाद्या महिन्याभर चालणार आहे, कारण पाऊस पडला की लगेच पाणी लोकांपर्यंत पोहोचतं अशी परिस्थिती नाही। केवळ योजना होत नाही, झालेल्या योजनेचं काम पूर्ण झालं नाही आणि म्हणून हे चटके औरंगाबादकरांना सहन करावे लागतात, स्वाभाविक आहे। याचं राजकारण तर होणार आणि तेच राजकारण पुन्हा या व्यासपीठावरनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे। नक्कीच गोविंद, तुम्ही राहाच आपल्यासोबत। आपण पुन्हा एकदा प्रांजलकडे जाऊया। प्रांजल, या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, तुझ्याकडे काय अपडेट आहेत, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? प्रांजल, जर तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या तुझ्या आजूबाजूला जमलेले पाहायला मिळत आहेत, त्यांच्याशी संवाद साधणं तुला शक्य आहे का? त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? प्रांजलपर्यंत आपला आवाज जात नाहीये, परंतु सभास्थळी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं ह्या महिला कार्यकर्त्यांची सुद्धा संख्या पाहायला मिळते, तर दुसरीकडे आपण फडणवीसांचा ताफा पाहतोय। फडणवीस थोड्याच वेळामध्ये आता मोर्चाच्या स्थळी सुद्धा पोहोचतील आणि या मोर्चाला सुरुवात होईल। पैठण गेट जवळ आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस असतील यासोबतच, देवेंद्र फडणवीस असतील हे Thank you.
ऑडियो कट झालंय लिंक सांग. ठीक आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.